नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी मनीषा जयप्रकाश। पाहूया आता सविस्तर बातमी। मिरज येथे उरुसा निमित्त रस्त्याच्या दुतर्फा दुकाने लावण्यास प्रशासनाने नकार दिला होता। यामुळे दर्गा कमिटी व सर्वपक्षीयांनी बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने प्रशासनाने दुतर्फा दुकाने लावण्यास मान्यता दिली। तसेच प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे। यामुळे सर्वपक्षीयांकडून प्रशासनाचे आभार मानण्यात आले। आज या ठिकाणी मिरजेमध्ये पूर्ण भारतभरामध्ये प्रसिद्ध असणारा असं मिरज शबना दर्गा या ठिकाणी आहे। दरवर्षीप्रमाणे 643 उरुस या ठिकाणी पार पडत आहे। या उरुसामध्ये जी प्रमुख मागणी होती की दुतर्फा दुकानं लागण्याची मागणी जी लोकांच्या जनतेच्या भावनेतून पुढे येत होती आणि ही जी दुकानं आहेत मनोरंजनाची खेळणी एक उरुसाची एक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी एक लोकांना सुखसुविधा उपलब्ध करून छोट्या लहान मुलांचे परिवार कसे या ठिकाणी येतील या संदर्भामध्ये सर्व मिरजकरांची आणि सर्व धर्मीय भाविकांची मागणी होती। या संदर्भामध्ये मिरज कमिटी सर्वपक्षीय लोक सर्व नेते तसेच सर्व धर्मीय भाविक आणि दर्गा कमिटीची एक बैठक पार पडली। या बैठकीत असं निष्पन्न झालं की या सर्व बाबीमध्ये एक आम्ही मिरज दर्गा कृती समिती म्हणून एक स्थापना झाली। त्या कृती समितीने या दोन्ही बाजूला या रोडवर या मिरजाच्या उरसामध्ये दोन्ही बाजूला दुकान लागण्यासाठीची मागणीसाठी प्रशासनाने विरोध केला होता की एकतर्फी दुकानं न्यायालयाचा जो काय आदेश आहे आणि शासनाचा जो जी आर आहे त्याप्रमाणे एक साईडला दुकान लागतील, पण आम्ही मागणी अशी केली होती की कायद्याच्या चौकटीमध्ये राहून दोन्ही साईडला दुकानं कशी लागतील। या संदर्भामध्ये आम्ही बेमुदत उपोषणाचं आंदोलन पुकारलं। त्या बेमुदत उपोषणाची दखल घेत प्रशासनाने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत। या मागण्या अशा होत्या की दोन्ही साईडला रस्त्याच्या दुकानं लागावेत, कायद्या चौकटीमध्ये ते दुकानं लावण्यात आली आहेत। हा सर्वात मोठा आमचा विजय आहे। दुसरी जी मागणी होती की 2016 जे लोक या ठिकाणी वर्षानुवर्ष या ठिकाणी बाहेरगावून येतात, जे स्थानिक मिरजकर आहेत, त्या लोकांवर काही प्रमाणात अन्याय होत होता, तो अन्याय मोडून काढण्यासाठी आम्ही 2016 त्या लोकांना दुकान गाळे महापालिकेने द्यावेत अशी आमची भूमिका होती। ती मागणी आमची प्रशासनाने मान्य केली आहे। या सर्व प्रक्रियेमध्ये प्रशासनाचा खूप मोठा सहभाग आणि सहकार्य लाभलेला आहे। त्यामध्ये महानगरपालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल आणि पोलीस प्रशासन असेल आणि दर्गा कमिटी असेल, या सर्वांचं सहकार्य आणि मिरजकर आणि सर्व धर्मीय भाविकांचं खूप मोठं प्रशासन या समितीला लाभलेलं आहे। आणि हा जो अखंडित चाललेली जी परंपरा आहे ती आम्ही पूर्ववत आणलेली आहे आणि आज समितीचा खूप मोठा विजय आहे की दोन्ही साईडला आज मिरज या उरसामध्ये दोन्ही साईडला दुकानं लागतात। शरीक मसलत सदस्य दर्गा उर्स कृती समिती तसेच खादिम दर्गा जमात, प्रशासनाने यावेळी जे आम्हाला दुतर्फा दुकानं लावण्याची परमिशन दिली आहे याच्यामुळे सौहार्दपूर्ण वातावरण झालं आणि त्यांनी जे सहकार्य केलं प्रथमतः आम्ही त्यांचं अभिवादन करतो, अभिनंदन करतो आणि त्यांचं आम्ही आभारी आहोत की ही जी परंपरा आहे 642 ती अद्याप त्यांनी टिकवायला जी मदत केली आणि ह्याच्या पुढं देखील जे परंपरागत आणि पारंपरिक तरीकेनं जे काही पद्धतीने होतात उरसाचे निलाव आणि गाळे, निलाव न करता जे गाळे आहेत जे येणारे भाविक आहेत आणि बाहेर गावाहून येणारे हे प्रसिद्ध भारतभर प्रसिद्ध असलेले मिरासाहेबाचं देवस्थान आहे, जागरूक देवस्थान आहे आणि इथे येणाऱ्या भाविकांच्या सोयी करण्यासाठी जिल्हा प्रशासन असो, महापालिका प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो यांनी जे काही सहकार्य केलं आहे आम्ही त्याचं आभारी आहोत। इथून पुढचं येणाऱ्या वर्षीच्या उरसासाठी देखील त्यांचं सहकार्य असंच लाभेल अशी आमची आशा आहे। त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही कायदेशीर बाबी असतील त्याची पूर्तता आम्ही येत्या वर्षात आम्ही पूर्ण करून घेऊ आणि जिल्हा प्रशासनाचा आणि महापालिका प्रशासनाचा आम्हाला या कामात सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त करतो आणि परत एकदा त्यांचा आभार मानून मी थांबतो। मी असगर शरीक मसलत हजरत ख्वाजा शबना मिरासाहेब दर्गा सदस्य या ठिकाणी दिनांक 12/4/2018 पासून हजरत ख्वाजा शबना मिरासाहेबाचा 643 उरुसाला सुरुवात होत आहे। तर या उरुसामध्ये पहिला गलीब समान चर्मकार समाजाला आहे। या ठिकाणी गेल्या वर्षी 2017 महानगरपालिकेतर्फे एकतर्फी दुकाने लावण्यात आली होती। त्यावेळेला आम्हाला अपूर्ण वेळ मिळाल्यामुळे त्यावेळेला आम्ही एका बाजूला दुकान लावून उरुस साजरा केला। काही दुकानदारामध्ये खडबड उडाली, काही दुकानदार आले होते ते परत येण्याजाण्याचा भाडा देऊन त्यांचं नुकसान करून या ठिकाणी ते परत गेले। मात्र यावेळेला आम्ही आमच्या मागण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी, आयुक्त साहेब, SP साहेब यांच्याकडे मागणी केली, पाठपुरावा केला। आमच्या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण सुद्धा केलं। या उपोषणामध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मदनभाऊ पाटील, युवा मंच पासून सर्व पक्षांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला
आणि या ठिकाणी प्रशासनाबरोबर आमची बैठक होऊन त्यामध्ये तोडगा असा निघाला की एका बाजूला महानगरपालिकेने लिलाव करून दुकाने द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला दर्गा कमिटीनं आणि दर्गा उरुस कृती समितीनं दुकाने द्यायचं असं ठरलं। त्या पद्धतीनं दोन्ही बाजूला या ठिकाणी या उरुसाला दुकानं लागलेली आहेत, त्याची बांधणी सुद्धा दुकानदार चालू आहे। या ठिकाणी उरुसामध्ये चोख पोलीस बंदोबस्त राहावा म्हणून मिरजेचे DYSP धीरज पाटील साहेब, PI शेलार साहेब यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त लावण्याचं काम चालू आहे। यावेळेला उरुसामध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना येणाऱ्यांना सर्वांनाच मी हजरत ख्वाजा शबनम मिराजचा खादिम म्हणून सर्वांना शुभेच्छा देतो आणि उरुसामध्ये सभा घेऊन त्या सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी दर्गा कमिटीकडनं आणि दर्गा खादिम जमातकडनं विनंती करतो। यावेळी निहाल शरीक मसलत, अशरफ वांकर, युनुस चाबुकस्वार, तोहित शेख, एहसान मुशरीक, आसिफ पठाण, असगर शरीक मसलत, नदीम मुशरीफ, कौस मुतवल्ली, तौफिक कोतवाल, शफीक मुशरीफ आदि उपस्थित होते।